एका कंपनीला माझं काम आवडलं आणि त्यांनी मला हायर केलं. फॅमिली सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे जेव्हा एक माणूस बिझनेस करतो. एका पर्सनचं सगळे डिटेल्स घेतो की त्यांना काय आवडतं, कोणता कलर आवडतो, कोणती बुक आवडते का. आणि मी लगेच तिकीट काढली आणि लगेच गेली गोव्याला. युजली गिफ्टिंग म्हटलं ना लोकांना अचानकच आठवतं, तर मी म्हटलं की आय एम द एक्सपर्ट. नमस्कार मित्र, पुन्हा एकदा स्वागत करतो मराठी उद्योजक या यूट्यूब सिरीजमध्ये. या सिरीजचा उद्देश एवढंच आहे की आपल्या महाराष्ट्रामधील मराठी माणसाचा बिझनेस तुमच्यापर्यंत पोचवायचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि त्या उद्योगाला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद द्याल हीच माझी अपेक्षा. आज आपण भेटणार आहोत धनश्री सावंत, एक महिला उद्योजकेला. खूप कमी वयात त्यांनी व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. तिचा व्यवसाय आहे की वाढदिवसाला किंवा कॉर्पोरेट गिफ्टिंग काही असेल तर ती क्रिएटिव्ह माइंडच्या हिशोबाने ते तुम्हाला बनवून देऊ शकते. तर मग चला लवकर भेटूया धनश्री सावंत यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. पुढे जाण्यापूर्वी मॅडमची थोडीशी ओळख करून देतो. तरुण महिला उद्योजक आपण जे बोलत ना तर याच आहेत. तुम्हाला क्रिएटिव्ह गिफ्टिंगसाठी काही करायचं असेल किंवा वेगळ्या पद्धतीचं गिफ्टिंग, मग ते कॉर्पोरेट असो किंवा ट्रेडिशनल असो, त्याच्यात मॅडमची खासियत आहे. आता कसं ते आपण त्यांना विचारूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. अच्छा, मला सांगा तुमचं बालपण कुठे गेलं. मी ब्रॉन अँड ब्रॉटअप भाईंदरमध्ये झाले मुंबई, आणि तिथे माझ्या आई बाबा म्हणजे माझ्या पप्पांचे मम्मी पप्पा त्यांनी बघितलं. आणि मग सिनियरला मग माझे पप्पा गोरेगावला शिफ्ट झाले, त्यांचं त्यांनी इथे घर घेतलं आणि इथे त्यांनी दुकान चालू केलं. सो माझं गोरेगावला शिक्षण झालं सेंट झेवियर स्कूलमध्ये. ओके. अच्छा, शिक्षण आपण बोलतो 10वीच्या नंतर तुमचं पुढचं शिक्षण तुम्ही कुठे केलं. पुढे सराफ कॉलेज मालाडमध्ये मी बॅचलर्स केलं अकाउंट्स अँड फायनान्समध्ये. आणि नंतर मी मला असं वाटलं काहीतरी अजून केलं पाहिजे मास्टर्स, म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग मीडिया आणि इव्हेंट्समध्ये केलं. आणि तो एक वर्षाचा कोर्स होता आणि आम्ही त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग करायचो, म्हणजे दुसऱ्या कंपनीमध्ये काम करायचो विथ स्टडीज. आणि एका कंपनीला माझं काम आवडलं आणि त्यांनी मला हायर केलं तिकडे. ओके. अच्छा, आता तुमचं ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर आपण बोललो ना की सगळ्यात पहिली नोकरी तुमची कुठली असेल. सो मी जसं म्हणाली मी फ्रीलान्सिंग करत होती आणि एका कंपनीने मला हायर केलं. त्या कंपनीचं नाव अरिका इव्हेंट्स होतं. सो ती इव्हेंट कंपनी होती आणि मी तिथे 3 वर्ष काम केलं ॲज अन इव्हेंट एक्झिक्युटिव्ह. ओके. अच्छा, तुमची पहिली नोकरी झाली त्याच्यानंतर पहिली नोकरी ते तुमचा आत्ता चालू असलेला व्यवसाय, हा प्रवास तुमचा कसा घडला. सो मी इव्हेंटमध्ये काम करत होती ॲज अन इव्हेंट एक्झिक्युटिव्ह. तर मला तिथे असं वाटलं की माझं पोटेन्शनल खूप आहे, बट ते नाही येत होतं बाहेर तेवढं. मला असं वाटलं की मी अजून क्रिएटिव्ह आहे, माझी अजून केपेबिलिटी आहे करण्याची, बट तेवढं नाही येत होतं. तर मी म्हटलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मी तिथे ॲज इव्हेंट म्हणून स्टार्ट टू एंड सगळं करत होती आणि तिथे मी गिफ्टिंग हा ऑप्शन पण होता आम्हाला काम करण्यामध्ये, बट तिथे क्रिएटिव्हिटी नाही दिसत होती. म्हणजे बेसिक बेसिकच करत होते, बट अजून पण मी ऑप्शन एक्सप्लोअर करू शकते तिथे, बट ते नाही झालं तिथे. अच्छा, तुम्ही बोलला की तुम्ही इव्हेंट कंपनी जॉईन केली, त्याच्यानंतर इव्हेंट आणि हे तुमचं आत्ता सुरू असलेलं गिफ्टिंग, ही संकल्पना ही आयडिया कशी आली की बाबा मी पण करू शकते. मे बी माझ्या पप्पांकडून मला बिझनेसचं थोडं स्ट्रेंथ आलं की म्हणजे मी लहानपणीपासून पप्पांना बघते की ते जनरल स्टोअर चालवत आहेत, तर मी पण थोडं थोडं त्यांना हेल्प करतच होती. तर ते B2B B2C कस्टमर्स, डायरेक्ट वॉकिंग कस्टमर्स येतात, तर तेवढा कॉन्फिडन्स होता. आणि मध्येच लॉकडाऊन झालं, तर इव्हेंट कंपनी फुल बंद आणि बाकी क्षेत्रामध्ये पण सगळे कंपनी बंद झाले. आणि मे बी तो एक चान्स होता माझा की चला आता केलंच पाहिजे, बिझनेस स्टार्ट केलाच पाहिजे. सो आय स्टार्टेड माय ओन गिफ्टिंग बिझनेस. ओके. सो तशी माझी जर्नी स्टार्ट. साधारणतः आपल्या मराठी फॅमिलीमध्ये असं होतं की आपण बिझनेस करतो हे आपल्या मराठी फॅमिलीला पटत नाही, तर तुमच्या घरी तसं असं काही घडलं होतं का. नाही, ऍक्च्युली माझे जसं मी सांगितलं माझे पप्पा बिझनेस करत होते, ते आधी कंपनीमध्ये काम करत होते, नंतर त्यांनी बिझनेस स्टार्ट केला. मे बी त्यांच्या फॅमिलीने त्यांना एवढं सपोर्ट नाही केलं, बट त्यांना माहीत होतं की फॅमिली सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे जेव्हा एक माणूस बिझनेस करतो.
सो त्यांनी मला तो सपोर्ट दिला आणि त्यांच्यामुळे मी एकदम काय बोलतात त्याला एकदम स्ट्रॉंग बने हा जोशपणे मी स्टार्ट केलं बिझनेस आपला. अच्छा, आता मला तुम्ही सांगू शकता की तुम्ही बिझनेस जो गिफ्टिंग चालू केलाय तर नक्की तो बिझनेस काय आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता का? सो मी कॉर्पोरेट गिफ्टिंग करते, माझा मेन फोकस कॉर्पोरेट गिफ्टिंग आहे, बट माझे तीन व्हर्टिकल्स आहे. फर्स्ट इज कॉर्पोरेट गिफ्टिंग, सेकंड इज वेडिंग गिफ्ट हॅम्पर्स अँड थर्ड इज पर्सनलाइज गिफ्टिंग. मी कॉर्पोरेट गिफ्टिंग आधी एक्सप्लेन करते. कॉर्पोरेट गिफ्टिंग थोडं वास्ट कॉन्सेप्ट आहे, बट जे कॉर्पोरेट कंपनीजमध्ये काम करतात तुम्हाला ॲज अ एम्प्लॉई खूप गिफ्ट मिळत असतील, दिवाळीला, क्रिसमसला, न्यू इयर किंवा फाउंडेशन डे असेल, किंवा तुम्ही नवीन कंपनी जॉईन केली तर तुमच्या हातात छानसं एक गिफ्ट येत असेल. तर ते गिफ्ट कोण देतं तर एक गिफ्टिंग कंपनी देते. आम्ही HR सोबत टायअप करतो किंवा त्यांच्याशी बोलतो की तुमच्या कंपनीला काय रिक्वायरमेंट आहे. सो फॉर एक्झाम्पल न्यू जॉईनिंग किट असेल तर कंपनीला 50 गिफ्ट हवे असतील न्यू जॉईनीचे, तर त्याच्यामध्ये डेली यूजसाठी एम्प्लॉईजला काय लागतं तर पेन, डायरी, कार्ड होल्डर, बॅकपॅक, बॉटल, आणि ह्याच्यामध्ये कंपनीची ब्रँडिंग पण होते. आणि पर्सनलाइज एम्प्लॉईचं नाव हवं असेल तर जसं कस्टमाईज करायचं असेल तसं. आणि दिवाळी गिफ्टिंग ॲज यू नो ड्रायफ्रूट्स येतातच, बट ड्रायफ्रूट्स हे आता खूप ओल्ड झालं, अजून पण त्याच्यामध्ये ॲड ऑन काय करू शकतो तर ड्रायफ्रूट्समध्ये फ्लेवर्स आपण आणू शकतो. किंवा त्याच्या बरोबर आता नवीन नवीन कंपनीज आले आहेत जे हेल्दी स्नॅक्स विकतात, किंवा बॉटल वेगवेगळ्या स्टाईलचे आपण यूज करू शकतो, ते आपण हॅम्परमध्ये प्लेस करू शकतो. तर जसं बजेट असेल तसं आम्ही कस्टमाईज करतो. अच्छा, हे तर तुम्ही आता सांगितलं कॉर्पोरेट सेट. समजा एखादंच वेडिंग असेल किंवा एंगेजमेंट असेल, ट्रेडिशनल गिफ्ट तुम्ही काय देऊ शकता? सो मोस्टली वेडिंगमध्ये रूम हॅम्पर्स जातात. जसे 200 गेस्ट असतील तर ते हॉटेलमध्ये त्यांचे रूम हॅम्पर्स जातात. त्याच्यामध्ये हेल्दी स्नॅक्स किंवा रेग्युलर स्नॅक्स असं कॉम्बिनेशनमध्ये एक हॅम्पर बनतं. किंवा मेहंदी सेरिमनी असेल तर रिटर्न गिफ्टमध्ये आपण पाऊच देऊ शकतो, किंवा मेहंदी रिलेटेड जे गिफ्टिंग देऊ शकतो, किंवा ब्राईड टू बी असेल, ग्रूम टू बी असेल तर त्यांना पर्सनलाइज गिफ्टिंग आपण देऊ शकतो. तर हे वेडिंग रिलेटेड आहे. अच्छा, तर कॉर्पोरेट झालं, वेडिंग झालं, आता मला सांगा की आपण बोलतो ना की कोणाचा वाढदिवस आहे, आपण प्रत्येकाच्या घरी हा वाढदिवस, त्या वाढदिवसाला तुम्ही युनिक असं काही देऊ शकता का? हो डेफिनेटली. जसं आमचा थर्ड व्हर्टिकल आहे पर्सनलाइज गिफ्टिंग, तर आम्ही गिफ्ट हॅम्पर्स क्युरेट करतो. त्याच्यामध्ये आम्ही एका पर्सनचं सगळे डिटेल्स घेतो की त्यांना काय आवडतं, कोणता कलर आवडतो, कोणती बुक आवडते का, कोणता फ्रेग्रन्स आवडतं का, मग तशा प्रकारे आम्ही विचार करतो आणि नंतर ते क्युरेट करायला घेतो आणि तसे ऑप्शन्स त्यांना देतो. मग ते पण खूप सरप्राईज होतात की अरे वा, एवढा विचार करून कोणतरी आम्हाला गिफ्ट देतो. दॅट्स कॉल्ड टॅलेंट. म्हणजे असंही तुम्हाला जर वाढदिवसाला काही वेगळं क्रिएटिव्ह गिफ्ट घ्यायचं असेल ना, नक्की तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता. अच्छा मॅडम, मला ते सांगू शकता की हा बिझनेस तुम्ही किती वर्षापासून करताय? सो मला आता बिझनेसला 3 वर्ष झाली आणि त्याच्या आधी मी इव्हेंट कंपनीमध्ये त्याला कामाला 3 वर्ष, तर असं 6 वर्ष. टोटल म्हणजे 6 वर्ष तुमचा एक्सपिरियन्स आहे, आता 3 वर्ष तुम्ही स्वतः बिझनेस. तर या 3 वर्षात तुम्हाला एखादे काही ते सक्सेस स्टोरी किंवा एखादी स्टोरी काही असेल ना की तुम्ही गिफ्ट दिलं त्यांना खूप आवडलं असं काय आहे? असे तर खूप सक्सेस स्टोरी आहेत म्हणा, बट एक नक्कीच सांगेन. एक फार्मा कंपनी होती आणि त्यांचं मी आपलं गिफ्टिंगचं काम करत होते आणि त्यांचा अचानक कॉल आला मला की मला आमचं इव्हेंट आहे आणि आम्हाला 130 हॅम्पर्स हवे आहेत. पण त्यांचा इव्हेंट होता गोव्याला आणि त्यांना गोव्याचे जाणते ड्रायफ्रूट्स हवे होते, कॅशूज. सो आय वॉज लाईक की तिकीट कसे भेटणार, माझ्याकडे काय कनेक्ट नाही आहे, कसं करू मी? बट मी म्हटलं ऑर्डर आहे, अपॉर्च्युनिटी आहे, मोठी कंपनी आहे, घेऊया. तर मी त्यांना हा बोलली आणि हा बोलल्यानंतर मग मी माझं काम स्टार्ट केलं. माझ्या कनेक्ट्स थ्रू मला ते रेफरन्स भेटलं वेंडर्सचं आणि मग मी त्या वेंडरला कॉल करून यु नो त्यांना बोलली की माझे असे असे रिक्वायरमेंट्स आहेत आणि मी लगेच तिकीट काढली आणि लगेच गेली गोव्याला आणि नंतर 2 दिवसात ते फुल कम्प्लीट केलं. आणि ते क्लायंट एवढे खुश झाले माझ्याशी की आता नेक्स्ट इयर पण त्यांनी मला एक परत बँगलोरची ऑर्डर दिली. वाह, व्हेरी गुड. कॉफीची, कॉफी टम्बलर अँड ऑल. सो तर ते 300 हॅम्पर्स होते. वाह वाह.
सो तो ट्रस्ट आहे क्लायंटचा माझ्यावरती, त्यामुळे ही जर्नी आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उतरले, त्याच्यानंतर आपण बोललो की वेडिंग मध्ये असा काही अनुभव आहे तुमच्याकडे? सेम, युजली गिफ्टिंग म्हटलं ना लोकांना अचानकच आठवतं की अरे माझं फंक्शन आहे, मला गिफ्ट हवे आहेत. बाकी सगळं ते टाइम टू टाइम, बट गिफ्टिंग सडनली. सो हाच एक अजून एक किस्सा ज्याच्यामध्ये मला अचानक कॉल आला. त्यांनी मला सांगितलं की त्यांना 100 गिफ्ट हवे आहेत, गिफ्ट हॅम्पर्स, रूम हॅम्पर्स द्यायचे आहेत वेडिंगसाठी. तर मी म्हटलं की आय एम द एक्सपर्ट. सो मी ती ऑर्डर घेतली आणि नंतर मग मी ते गिफ्ट हॅम्पर्स त्यांना दिले टायमावरती. त्यांना कर्जतला हवी होती डिलिव्हरी. सो विदाउट एनी डाऊट मी ती ऑर्डर कम्प्लीट केली आणि दे वर रिअली हॅपी. अच्छा, हे झालं सेकंड व्हर्टिकल. थर्ड व्हर्टिकल आपण बोललो पर्सनलाइज, की असं कुठला किस्सा आहे का की जेणेकरून तुम्ही एखाद्याला अननोइंगली गिफ्ट देते त्याला ते खूप आवडतं? हो नक्की, असे तर आहेत. बट एक मला आठवत आहे ज्याच्यामध्ये मी माझ्याच फ्रेंडशी बोलत होती की असंच नॉर्मल इन जनरल आपण जसं बोलतो, आणि तो व्हॅलेंटाईनचा सीझन होता तेव्हा, आणि बोलता बोलता त्यांनी मला असंच सांगितलं त्यांना काय आवडतं काय नाही. आणि नेक्स्ट जेव्हा मी गेलो घरी आणि त्याच्यानंतर अचानक त्यांच्या हजबंडचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की नेक्स्ट डे व्हॅलेंटाईन्स डे आहे, मला माझ्या वाईफला गिफ्ट करायचं आहे. सो मला ते सगळे गोष्टी आठवले जे त्यांनी मला सांगितलेले की मला हे आवडतं ते आवडतं, तर ते मी सगळं कलेक्ट केलं आणि एक हॅम्पर बनवलं. अँड जेव्हा ते त्यांना दिलं अँड शी वॉज ऑल सरप्राईज की अरे वा हे कसं लक्षात राहिलं, आणि हे शी वॉज व्हेरी सरप्राईज. सो ते खूप आवडलं आणि तेच मला हवं असतं. म्हणजे तुमचं प्रत्येक क्षेत्रामध्ये असं प्रभुत्व आहे, म्हणजे कॉर्पोरेट झालं, वेडिंग झालं आणि पर्सनलाइज झालं. येस, तर आपण एक बोलू शकतो की एक मराठी तरुणी, ते पण बोलतो ना यंग, या व्यवसायामध्ये आहे. तर तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपल्या मराठी उद्योजकाला तुमचा प्रतिसाद भरभरून द्यावा, हीच तुम्हाला मी विनंती करतो. आणि आजचा हा भाग इकडे संपवतो. धन्यवाद. ट्राई तो वही किया. आई मीन लव इट नहीं, मुझे समझ नहीं आ रहा क्या बोल.
subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.